शिवजयंती पार पडते. जनतेचा सर्व मान्य नेता म्हणजे आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची जयंती पूर्ण देशभरामध्ये उत्साहाने साजरी होते. त्याच पद्धतीने जळगावमध्ये सुद्धा आज जयंतीची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. मला तरी वाटतं की 350 वर्ष पूर्ण होत असताना महाराष्ट्र सरकारने जाणता राजाचं जे नाट्य आहे ते सगळ्या देशभरामध्ये आणि राज्यभरामध्ये महाराजांची जीवनपटाची कथा जावी याच्याकरता पूर्ण जिल्ह्यामध्ये 3 दिवस हा कार्यक्रम ठेवलेला आहे. जळगावमध्ये सुद्धा कालपासून त्या महानाट्याची आज सुरुवात करण्यात आलेली आहे. मला तरी असं वाटतं की आज या राजाची जयंती मनवत असताना सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन जो उत्साह दाखवला आहे त्यांना सगळ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. मागासवर्गीयाचा अहवाल प्राप्त झाल्यामुळे आता मागच्या काळामध्ये जे आधी या ठिकाणी रिजर्वेशन देण्याचा विषय झाला होता त्याच्यावर उद्याच्या दिवशी अधिवेशनामध्ये शिक्कामोर्तब होणार आहे आणि मला खात्री आहे की त्याच्यामध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाजाला दोघांना न्याय मिळण्याच्या माध्यमातून चर्चा होईल आणि तो ठराव पारित होईल. काल आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. ठाण्यामध्ये त्यांनी म्हटलेले की एवढं मंत्रिपद दिले तरी निर्लज्जपणाने पक्ष सोडला असं म्हटलं. 500 खुर्च्या पाहिल्या की नाही खाली होते जळगावमध्ये. यांच्याकडे काहीच भांडवल राहिलं नाही आहे. गल्लीबुळातल्या नेत्यासारखी यांची परिस्थिती झाली आहे. त्यामुळे मावमाव करणे हे त्यांचं काम सुरू झालंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.